मृत्यूचिते भेटी जवळी आली.
अता माझा मना होई सावधान। ओम पुण्याची जान कार्य सिद्धी, सेवटी लघडी बुडता न लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला। आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जान कार्य सिद्धी। तुका मने चिंती कुळीची देवता, तुका मने चिंती कुळीची देवता, वारावा भोवता शब्द मिथ्या। आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जान कार्य सिद्धी। ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा। आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसवो पावुले श्री गुरुंची, ते नमस्कारो नियाता। प्रथम नमन करु गणनाथा, उमा शंकराचिया सुता, चरणावरी ठेवोनी माथा, साष्टांगियता दंडवत। दुसरी वंदो सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पावी जे सहजा, तिचा चरणोजा दंडवत। आता वंदो देव ब्राह्मण, ज्यांचे नि पुण्य पावन, प्रसन्न होवो नि श्रोते जन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदो साधु सज्जन, रात्रंदिवस हरिचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिते जन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदो रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, ताल मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा, हरि कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान मनोनी आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा मने, जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परिता विनंदे माझे पंढरे नाथ, परिता विनंदे माझे पंढरे नाथ। ते भेटी जवळी आली, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जान कार्य सिद्धी। भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, देहो निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून
या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाला सावध होण्यासाठी उपदेश करतात. विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 सेवा वैकुंठवासी जानकाबाई श्रीराम जाधव यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आहे. या सेवेचे आयोजक त्यांचेच सुपुत्र आदरणीय बालाजी श्रीरामजी जाधव, महादेवजी श्रीरामजी जाधव, बळीरामजी श्रीरामजी जाधव आणि त्यांच्या मागे हे तीन पुत्र आणि दोन कन्या आहे. सौभाग्यवती जलसबाई, रघुनाथजी शिंदे आणि अयोध्याबाई नवनाथजी चावरे. हा सुंदर असा परिवार त्यांच्या जीवनामध्ये कष्टाचं शरीर, इमानदारीचं शरीर आणि शांत स्वभावाचं शरीर या आईचं होतं. 85 ते 86 वर्षापर्यंत त्यांनी आपलं जीवन जगलं आणि अशा सुंदर मुलांना आणि मुलींना जन्म दिला. त्यांच्यासाठी मुलामुलीसाठी 4 गोष्टी करून ठेवायच्या असतात. एक आरोग्य, बुद्धी, संपत्ती आणि संस्कार. आरोग्यही त्यांनी मुलांसाठी दिलं, संपत्तीही मुलांसाठी होईल तेवढी थोडी 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 कष्टामधून आपल्या 1 ते 1.5 एकर शेतीमध्ये असताना या 5 भावंडाचं पालन पोषण करणं आणि त्यांचं शिक्षण करविणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. तरीही त्यांनी ते कष्टाने केलं. हे करत असताना कधीही कोणावरही रागवला नाही, संताप केला नाही. शांत स्वभाव, आई जशी असायला पाहिजे त्याप्रमाणे या आईनं आपला स्वभाव ठेवला आणि कष्ट केलं. आल्याबरोबर सांगितलं की असं असं आहे, विचारलं बोलले शांत होत्या, कोणावरही रागवलेलं कधी दिसलेलं नाही. एवढे कमी संपत्ती आणि मुलं जास्त असल्यावर चिडचिडपणा सहज येत असतो, पण न येणं हे मानवाचं लक्षण आहे. कारण स्त्रीची परीक्षा, मित्राची परीक्षा, धर्माची परीक्षा, आपल्या धैर्याची परीक्षा संकट काळामध्ये होती. धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काल
परखियै चारे। धैर्य, आपला धर्मनिष्ठा, मित्र आणि नारीची परीक्षा ही संकट काळामध्ये होते। संपत्ती असो अथवा नसो, त्या वेळेलाही जर नारी शांत राहत असेल तर समजायचं ही नारी सकळ तीर्थांचं माहेर घर आहे। सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी शरीरे लोन किजे। सगळ्या तीर्थांचं माहेर घर आईचे आणि वडिलांचे चरण असतात। हरिद्वार, काशी, द्वारका, मथुरा, जगन्नाथ पुरी अनेक तीर्थ असे या धरावर 108 तीर्थ आहे। या सगळ्या तीर्थांचं पुण्य हरिकथामध्ये आहे कीर्तनात, आणि या सगळ्या हरिकथांचं पुण्य कुंभमेळ्यांचं पुण्य, सागरामध्ये स्नान केलेल्याचं पुण्य, हे सगळं पुण्य आईच्या चरणावर हे मस्तक जर ठेवलं ते सगळं प्राप्त होतं। अशी आई या परिवारामधून आपली जीवनयात्रा समाप्त करून गेलेली आहे। 24 तारखेला अर्थात 24/2/2023 या माताजीने आपला देह ठेवला। या कुटुंबावर आईच्या छायेची निवृत्ती झालेली आहे। आता ही माता पुन्हा दिसणार नाही। कितीही प्रयत्न केला तर पुन्हा गाठीभेटी होत नसतात। ईश्वराच्या या नियतीमध्ये सगळ्यांना येणं आणि जाणं निश्चित असतं। आलेलं दिसतं, गेल्यानंतर दिसत नाही। त्याच्या पहिलं दिसत नाही, पुन्हा दिसणार नाही। या जीवनाला प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये 9 प्रकारच्या अवस्था होतात। माता आणि पित्याचा संग झाला तेव्हापासून 15 दिवसापर्यंत निष्कल अवस्था, नंतर गर्भ अवस्था, नंतर जन्म अवस्था, नंतर शिशु अवस्था, कुमार अवस्था, तरुण अवस्था, उत्तर अवस्था, वार्धक्य आणि मरण। या 9 अवस्थांमधून हा देह जीवात्मा जात असतो। मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती। एवढा प्रवास असतो। या प्रवासामध्ये आपण आल्यानंतर गर्भाचं दुःख आपल्याला स्मरण होत नाही, तरुणपणामध्ये समजत नाही, उत्तर अवस्थामध्ये कळत नाही, मरण समोर आल्यानंतर मग जीवात्मा घाबरतो। जो नीतीने धरून चाललेला असतो त्याला घाबरायचं काही कारण नाही। मरण हा शब्द ऐकल्या बरोबर माणसं घाबरले जातात। त्याची 2 कारणं आहेत। का घाबरतो, काय कारण आहे? भगवान श्रीकृष्णाने तर सांगितलं की सर्व प्राण्यांचा प्राण हरण करणारा मी स्वतः श्रीकृष्ण आहे। मृत्युहु सर्व हरश्चाहम मुद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारीनाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा।
श्रीमद भगवद गीतेचा 10व्या अध्याय मध्ये मी काय काय आहे हे सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, सर्व प्राण्यांचा प्राण हरण करणारा मृत्यू मी आहे, तो जर तसा मृत्यू आहे तर मग आम्ही त्या मृत्यूला का बरं भीतो? भीत नाही का? भीतो, तुम्ही भीता, आम्ही भीतो, सगळेजण आपण अगामरहा बोलो न साहती, आणि मेलियावरी तरी रडती, परी असते जात न गणिती गयुं सपने। माऊलीने सांगितलं, मर हा शब्द ऐकल्या बरोबर भीती वाटते का? दोन कारण, एक पाप जर आपण जीवनामध्ये केलं असेल तरच मृत्यूची भीती वाटते, पाप जर केलेलं नसेल तर मृत्यूची भीतीच वाटत नाही। गुरुनाम गुरु वैकुंठवासी जोग महाराज काशीच्या गंगेमध्ये उभा राहिल्यावर ब्राह्मणाने पाणी घ्या सांगितलं, त्यामध्ये सोडा संकल्प, पापोहम पाप कर्माहम पाप संभव। जोग महाराज म्हणले, काय बोलताय काका? पापोहम, मी पापच केलं नाही तर मी पापोहम कसं बोलणार? पाप संभव, मी पापापासून निर्माण झालो नाही, पाप कर्माहम, पाप करणारा मी अन्यथा नाही, कदापि नाही, मी संकल्प करणार नाही। असं आपल्याला वाटावं की आपण कधी जीवनामध्ये पापच केलेलं नाही तर त्या मृत्यूला भिण्याचं काय कारण आहे? दुसरं कारण आहे, आपण जे या जगामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्यावर प्रेम करायला पाहिजे होतं पण आपण प्रेम करत नाही, दुसऱ्यावर प्रेम करतो, अन्य विषयावर आपण प्रेम केल्यामुळं, अन्य विषयाचा आपण मोह निर्माण केल्यामुळं आपल्याला जाण्याची वेळ आल्यानंतर वाटतं की आता या सगळ्यांना सोडून जावं लागणार आहे म्हणून भीती वाटते। म्हणून म्हटलं, जीते जी सब छोड दे पल मे हो जा पार, छूटेगा तब छोड़ेगा तब छोड़ा बेकार। जीवन आहे, शक्ति आहे तो पर्यंत सगळ्यांना मनापासून सोडायचं, देहाने सगळ्यामध्ये राहायचं, सगळ्यांशी प्रेमाने राहायचं, सगळ्यांशी आपले कर्तव्य करत राहायचं, पण प्रेम भगवंतावर करायचं, ऐका, प्रेम देवावर करायचं आणि सेवा आपल्या कुटुंबाची आपल्या परिवाराची करायची। भले तुम्ही देवाची सेवा करा न करा, मूर्तीला आंघोळ घाला न घाला, तीर्थयात्रा करा न करा, पण प्रेम मात्र त्या देवावर करायचं। असं जर केलं तर तो कृष्ण कन्हैया प्रसन्न राहतो आणि त्याची मृत्यूची आपल्याला भीती वाटत नाही। मरण आल्यावर करायला काय पाहिजे? महाराज गरुडजीने विष्णूला विचारलं, विष्णू म्हणले, मरण आल्यावर गरुडजी, ज्या जीवाला मरण आलेलं आहे, ज्या देहाला मरण आलेलं असेल त्या देहाला खाटेवरून खाली काढायचं, खाली जिथं काढायचं असेल तिथं तुळशीच्या झाडाखालची माती अंतरायची, शालिग्राम ठेवायचा, तुळशीचं झाड आणायचं आणि तिथं बसलेल्या सगळ्या माणसांनी एकतर रामकृष्ण हरी म्हणायचं किंवा
ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं अथवा गाथ्याचे अभंग बोलायचे. जो तुम्हाला भजन येत असेल, मंत्र येत असेल, तो मंत्र बोलायचा. असं जर बोललं आणि त्या जीवापाशी बसलो आपण आणि त्या जीवाचा यदा कदाचित जर प्राण गेला तर त्या जीवाला डायरेक्ट देवापाशी स्थान मिळत असतं. मृत्यूच्या प्रसंगी माणसाच्या कानावर दुसरा कोणताच आवाज येता कामा नये. ऐका, मृत्यूच्या वेळेला माणसाच्या कानावर कोणताच आवाज येता कामा नये. मांजरीचा जर आवाज आला तर तो मांजरीचा, कुत्र्याचा जर आवाज आला तर कुत्र्याचा, गाढवाचा जर आवाज आला तर गाढवाच्या योनीला जावं लागतं. आणि राम कृष्ण हरी या मंत्राचा जर आवाज आला तर राम स्वरूप होऊन जातो, प्राण सुटला. मग काय करायचं? रडत बसायचं नाही. प्राण सुटल्यापासून तीन मुहूर्तापर्यंत त्या जीवात्म्याच्या तिथं जवळ बसून रडायचं असतं. किती हो? तीन मुहूर्त. तीन मुहूर्तापर्यंत रडायचं आहे. एक मुहूर्त असतो 48 मिनिटांचा. मग तीन मुहूर्तापर्यंत रडत बसलं काही हरकत नाही. तदनंतर तो जीवात्मा यमाच्या दरबारामधून वापस इथं आणला जातो. आणि जर आपण रडत बसलो तर त्या जीवात्म्याला पाहवत नाही, देहामध्ये जावंशी वाटतंय, तळमळ करतो पण जाऊ शकत नाही. अशा वेळेला तीन मुहूर्त संपले की मग रडायचं नाही. देहाला आंघोळ घालायची, सुंदर वस्त्र नेसवायचे, चंदनाचा लेप द्यायचा, हे सगळं आपण स्वतः करायचं. मुलगा असेल तर मुलाने त्या देहाचा अंत्यसंस्कार करायचा. अंत्यसंस्कार करण्याच्या पहिलं चौघ जण जे खांदेगिरी असतात ते घेऊन जात असताना सगळ्यांनी भजन करायचं, देवाचं नाव घ्यायचं. पैसे असतील तर पैसे अंगावर टाकत टाकत चलायचं. गळ्यामध्ये फुलाचे हार टाकायचे, दोन हातावर सोन्याच्या गुंजा एवढे सोनं ठेवायचं, नाकपुड्यावर सोनं ठेवायचं, गळ्याच्या कंठावर सोनं ठेवायचं, हृदयावर सोनं ठेवायचं, जनन इंद्रियावर सोनं ठेवायचं, पुन्हा पायाच्या दोन अंगठ्यावर गुंजा एवढं का होईना सोनं ठेवायचं असतं. सोनं काढून घ्यायचं, ग्रंथामध्ये सांगितलं नाही. जर आपण आजारी पडले असाल तर देह जाण्याच्या पहिलं आपल्या अंगावर जर जास्त सोनं असेल तर दवाखान्यात जाण्याच्या पहिलं छोट्या सुनाकडं, मधल्या सुनाकडं, मोठ्या सुनाकडं देऊन टाकायचं. अंगठ्या जर हातामध्ये असतील तर देऊन टाकायच्या. महाराज लोकांच्या हातामध्ये अंगठ्या असतात, त्या देऊन टाकायच्या. शिष्याकडं देऊन टाकायच्या, आईकडं बापाकडे देऊन टाकायच्या. जवळ सोन्याच्या अंगठ्या ठेवायच्या नाही. आणि जर यदा कदाचित राहिल्या तर मग काढून घेता येत नाहीत. जर काढल्या तर त्याला चोर म्हणतात. तेन एव सह मध्ये विसावा असतो. पुन्हा तिथे आंघोळ घालायची, चंदनाचा लेप द्यायचा. म्हणजे ते स्मशान आहे, तिथं तुळशीच्या झाडाखालची माती. पुन्हा तिथे काष्ट जे असतात, ऐका, काष्ट कोणते वापरायचे महाराज? काष्ट वापरायचे पळसाच्या पाना, पळसाच्या झाडाचे, पिंपळाच्या झाडाचे, चंदनाच्या झाडाचे. हे तीन प्रकारचे काष्ट सांगितले.
तीन प्रकारचे जर कष्ट नाही मिळाले तर अग्नि पेटवल्यानंतर हातभर तुळशीची काडी त्याच्यामध्ये टाकायची, तो सगळा अग्नि तुलसीमय होतो. तुलसी विटपस्थानम यस्य गृहे वर्तते तत्स्थानम तीर्थरूपम शात. आणि मग तो देह अग्नि लागल्यानंतर हात जोडायचा आणि प्रार्थना करायची, ओम लोमभ्य स्वाहा, ओम लोमभ्य स्वाहा, ओम त्वचे स्वाहा, ओम त्वचे स्वाहा, ओम वर्चभ्य स्वाहा, ओम वर्चभ्य स्वाहा, ओम त्वचे स्वाहा, ओम पायसे स्वाहा, ओम रेतसे स्वाहा. आणि मग म्हणायचं, हे अग्निदेवता आमच्या या जीवाला तू स्वर्गामध्ये घेऊन जा. प्रदक्षिणा घालायची, महिलांनी पहिली आंघोळ करायची, नंतर मुलांनी, नंतर माणसांनी. महिलांनी पुढं चलायचं, मुलांनी मागे चलायचं, त्याच्या मागे माणसांनी. रस्त्याने घरी जात असताना गप्पा गोष्टी मारत जायचं नाही. मग त्या जीवाचे गुणानुवाद वर्णन करत करत घरी जायचं. म्हणून स्मशानामधून घरी जाईपर्यंत लोकांना आपले गुण वर्णन करता यावे यासाठी आपण गावामध्ये जरा गुणाने राहावं. गुणाने माणसाने राहावं. आपण विचार करावा, आपले गुण गावकऱ्यांच्या लक्षात येतील का आपण मेल्यावर? हा, असं आचरण ठेवावं. आईचे जसे आज मी गुण विचारले, शांत स्वभाव. अरे जे साधूला जमलं नाही शांत होणं, एवढं सोपं आहे का? तीन नरकाचे दरवाजे आहे, एक काम आहे, दुसरा क्रोध आहे, आणि तिसरा लोभ आहे. कामना समाप्त झाल्यानंतर लोभ समाप्त, क्रोध समाप्त होतो. माताजीचा क्रोधच नाही समाप्त झालं. हे साधी गोष्ट आहे का? शांत राहणं साधं नाहीये. आणि एवढं अभाव असताना सुद्धा, कष्टाचा देह असताना सुद्धा शांत राहिलं, त्यांच्यासाठी हा मार्ग नाही सांगत मी. जे पापी आहे त्यांची गती काय असते? गरुडजीने विष्णू नारायणाला विचारलं, विष्णू नारायण पापी लोकांची अवगती अवनती सांगत आहेत, पुण्यवंतांची नाही. असं अंत्यसंस्कार करायचा. मग अंत्यसंस्कार झाला, मग पहिला पिंड, दुसऱ्या दिवसाचा पिंड, जिथं प्राण गेला तिथं दिवा लावायचा. तिसऱ्या दिवसाचा पिंड, असे 10 पिंड पाडले. रोज 10 दशक पिंड पाडायचे, एक एक पिंड. 11 झाला, 12 झाला, 13 आणि मग 14. या दिवसापासून प्रवास पुढे सुरू होतो. 86,000 योजन असं यमाचा दरबार आहे. यमराज म्हणजे दुसरा कोणी नाही, भगवान श्रीकृष्णाचं प्रतिरूप आहे. घाबरायचं काही कारण नाही. आपण दोष केला असला तरच घाबरायचं आहे, दोष नसेल तर यमराज कृष्ण कन्हैया आहे, त्याला घाबरायचं कारण नाही. 16 नगर लागतात, वैतरणी नदी लागते, वर्षभर प्रवास करावा लागतो. आणि मग तिथे वैतरणी नदीमध्ये रक्त मांस आणि हड्डीचा रेलचेल असते. त्या किनारी यमाचे यमदूत नौका घेऊन बसलेले आहेत. गेलं की विचारतात, या नावेत बसायचं, तर पुण्य केलेलं असले तर बसता येईल. पुण्य कोणतं लागतं? दान केलेलं पुण्य लागतं. आपल्या घरावर आलेला अतिथी, त्याला तुम्ही कधी जेवण दिलं का? त्याला तुम्ही पाणी पाजलं का? येणाऱ्याला गोड शब्दाने बोललात का? जर बोलला असाल
जर पाणी दिलं असेल, अन्न दिलं असेल तर बसा नावेमध्ये, आणि जर नसल केलं तर पायी पायी जा, पोहत जा. बरं, तुमच्या नंतरच्या मुलांनी, तुमच्या मुलीने, तुमच्या निमित्त प्राण गेल्यापासून वर्षामध्ये दसक्रियापर्यंत गोड जेवणापर्यंत, गोड जेवणाला काही दानधर्म केला का? मागच्याने जरी केला तरी उपयोगाला येतो. सात प्रकारचं दान सांगितलं. लोखंड दान आहे, सोनं दान आहे, कापूस दान आहे, मीठ दान आहे, तिळ दान आहे, अन्नदान आहे, भूमिदान आहे आणि गायीचं दान आहे. यापैकी एक जरी मागच्याने केलेलं असलं तरी त्या जीवात्म्याला नावेमध्ये बसता येतं. त्या पुण्याच्या प्रभावाने तो जीवात्मा पलीकडे जातो. यमाच्या दरबारामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी चार दरवाजे आहे आणि चार लोक बसलेले आहे. चार लोकाला यमराज म्हणतात, जा बरं यांचं जरा दप्तर आणा. चौघ जण आहे, श्रवण देवता आहे, विजय ध्वज आहे, भास्कर आहे आणि चित्रगुप्त आहे. चौघापाशी आपले दप्तर असतं. ही काय मी बगलातली कथा सांगत नाही, ही विष्णूने सांगितलेली, गरुडजीला सांगितलेली कथा आहे. मरणानंतर जीवाची गती काय याविषयीचा प्रश्न आहे. ते चौघ जण दप्तर घेऊन येतात. आपला तिथे फोटो असतो, आपला आधार क्रमांक असतो, तिथे आपला थम्स दिलेला असतो, अंगठा असतो. तुम्ही कोणत्या दिवशी कोणतं पुण्य केलं तिथं रेकॉर्ड असतं, कोणतं पाप केलं तिथं सगळं असतं. ओ, मानवाने निर्माण केलेल्या कम्प्युटरमध्ये जर आधार कार्डाचा नंबर टाकल्या बरोबर आपला अंगठा जर दिला तरच ते सगळं आपलं रेकॉर्ड दाखवतं. मानव निर्मित कम्प्युटर. आता तर विश्वास करा, मानवाने निर्माण केलेल्या कम्प्युटरमध्ये जर एवढी ताकद आहे तर त्या परमात्म्याने निर्माण केलेल्या कम्प्युटरमध्ये का ताकद नसणार? असलीच पाहिजे. त्यांनी 14 लोक आपल्या मागे लावलेले आहेत. तुम्ही नेमकं करता काय? स्वातंत्र्य दिलेलं आहे 100 वर्षाचं. 100 वर्षामध्ये तुम्ही करता काय? यासाठी 14 जण आपल्या मागे रात्रंदिवस आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या 5 दिशा, अग्नि, चंद्रमा, हे सगळे आहेत. पण माणूस समजतो मी पाप करताना कोण पाहते मला, इकडे तिकडे पाहतो, लगेच दारूच्या दुकानामध्ये शिरलाच. इकडे तिकडे पाहतो, लगेच शेजाऱ्याच्या तुरी कापायला गेलाच. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. देहाची समजायचं नाही की आपल्याला कोणी पाहत नाही. पाहणारा आहे
एवढं जरी आपल्या डोक्यात फिट बसलं ना तर आपण पाप जरा कमी करणार, पाप करणार नाही. मग गेले सगळं. हा बोला, तुमचं पुण्य आहे जास्त. तुम्ही सप्त्यात पंक्ती केल्या, तुम्ही येणाऱ्यांना जेवण दिलं, तुम्ही मंदिरात जात होता सकाळी, संध्याकाळी जात होता. बोला, तुम्हाला काय पाहिजे? आपली जर इच्छा असली ना, आपल्याला हरिद्वारला जन्म पाहिजे. लगेच पाठवलं, हळंदीला जन्म पाहिजे, चांगल्या श्रीमंत लोकांच्या घरी आणि पवित्र अशा घरामध्ये जन्म पाहिजे. लगेच राईट. आणि जर का आपल्या दप्तरामध्ये पाप निघालं, याने गावामध्ये एकही माणूस एकत्र येऊ दिला नाही, सप्ताह चांगला होऊ दिला नाही, सदा सदा आडवं धसकट उभाच राहायचं. असं जर असलं, घरात घर ठेवलं नाही, एखाद्या मुलीचं लग्न होऊ दिलं नाही, झालेले लग्न मोडून टाकले, असं जर आपलं पाप असेल तर मग मारी ती तोडी 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 मारी ती असेल तर त्याला मारलं जात लोखंडाच्या दंड्याने. मारीती तोडीती, आपण जर बाकीच केलं असेल तोडा तोडीच तर त्याला तोडलं जात. मारीती तोडीती जोडीती जोडलं जात. असे जे जर पाप केलेले असेल तर तो मार्ग आहे. कधी दान धर्म पुण्य आदी केलेलं नसेल तर तो मार्ग आहे. तर यापैकी दान धर्म पुण्य नामस्मरण पंक्ती वगैरे आपल्या सप्ताहामध्ये केल्या असतील तर मग अशा पुण्यवंताला त्याचं थोडं बहुत जर झालेलं पाप असेल तर ते पाप वजा केलं जातं. दान केलं आहे, आपल्या संपत्तीमधून जर अन्नदान केलेलं असेल म्हणून म्हटलेलं आहे, तुम्ही बाकीचं काही नाही करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी वर्षाला एकदा का होईना वारकऱ्याला अन्नदान करा म्हणून सांगितलेलं आहे ना. दोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुम्हाला आमच्यासारखं चला आळंदीला, चला भजन करा कीर्तन करा, जमणार नाही का येणार तुम्ही आमच्या बरोबर? नाही येणार. 15-15, 20-20 दिवस तुम्ही नाही येऊ शकत ना.
घरी घरी बसल्या बसल्या करू शकता, अन्नदान पंगदेख आदि करू शकता। आणि या परिवाराने ते चालू ठेवलाय, केलेलं आहे। आईची पुण्याई असल्यामुळे दादा तुम्ही इथपर्यंत पोहोचलाच, त्यांचा कृपा आशीर्वाद आहे। त्यांनी दारावर आलेल्या अतिथीला कधी वापस लावला नाही, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला सुबुद्धी आहे। तुम्ही अन्नदान करता सप्ताहामध्ये, जो कोणी जसा आलेला असेल त्याला फुल्ल फुलाची पाकळी देता। पुण्यवंत हा परिवार आहे, तेव्हाच तर हरिकीर्तन करावं वाटलं। बाकी जे मी आतापर्यंत जे सांगितलं गरुड पुराण, हे सगळी अंत्यविधी क्रिया आपल्याला करता येणार नाही। आपण कलियुगामध्ये आहोत, करू शकत नाही आपण याप्रमाणे मंत्र बोलणं, ते चंदन लावलं, ते सोनं वगैरे, हे सगळं आपण करू शकत नाही। म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले। यासाठी गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला क्रिया जमत नाही, जमणार नाही। आणि जर झालेल्या नसत्या आपल्या हाताने तरी काही खेद नाही, फक्त त्या जीवात्म्याच्या स्मरणाने नावाने गोड जेवणाला आणि वर्ष श्रद्धाच्या दिवशी जर का हरिकीर्तन त्या निमित्ताने ठेवलं, या गादीवर उभा राहून केवळ एकदा रामकृष्ण हरी जर म्हणलं तर त्या जीवात्म्याचा उद्धार होतो, तो जीवात्मा डायरेक्ट देवापाशी जातो। म्हणून ही कीर्तन परंपरा, म्हणून हे कीर्तनाचं आयोजन आहे। संत काय वेडे नव्हते किंवा तुम्ही कीर्तन करा, तुम्ही प्रवचन करा त्या जीवाच्या निमित्ताने, असं या माताजीच्या निमित्ताने वैकुंठवासी जानकाबाई श्रीरामजी जाधव यांच्या निमित्ताने या तीन सुपुत्रांनी हे कीर्तनाची सेवा आयोजन केली आणि अन्नदान अति सुंदर। कीर्तन झाल्यानंतर जे अन्नदान आहे तो प्रसाद आहे, देवाचा प्रसाद नंतर जे जेवण असत त्याला देवाचा प्रसाद म्हणतात। देवाचा प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते,
या कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी मृत्यूचे ते भेटी जवळी आली आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाला उपदेश करतात उपदेश करणारा मध्ये तीन वर्ग आहे एक वर्ग असा आहे जो अभ्यास ही नाहीये आणि अनुभव ही नाहीये पण उपदेश मात्र चालू आहे उपदेश भरपूर चाललेला आहे अभ्यास नाही आणि अनुभवही नाही पण डायरी खाली नाही वर्षभर तीन तीन चार चार कीर्तन आहे का दैव चांगलं आहे अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन हा पहिला वर्ग आहे दुसरा वर्ग आहे अभ्यास आहे पण अनुभव नाही अभ्यास केलेला आहे बारा बारा वर्ष पण अनुभव देवाचा आलेला नाहीये याच्यामध्ये दोन वर्ग ध्यान देऊ नका अभ्यास आहे पण अनुभव नाही हा एक वर्ग आहे उपदेश चाललेला आहे अभ्यास आहे अनुभवाची इच्छा आहे हा एक वर्ग आहे अभ्यासही आहे अनुभव नाही पण इच्छा आहे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे अनुभवाची इच्छा आहे अनुभवाची इच्छा असल्यामुळं अभ्यास केलेला असल्यामुळं जगाच्या बाजारात आले आणि उपदेश करायला सुरुवात केली कारण हा अनुभव घेण्याचा मार्ग आहे ही गादी म्हणजे परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी आहे कशासाठी आहे परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी ही गादी आहे नसो द्या अनुभव अनुभव प्रत्येकाला नसतो पण अभ्यास केल्यानंतर इच्छा तर असावी ना कही मी उद्धार पावेन कही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे निघालेला आहे या मार्गाने अभ्यास करून निघाला परमात्म्याची इच्छा आहे दर्शन घेण्याची प्राप्त करण्याची पण काय करावं हे करत असताना त्याच्या समोर काही विघ्न येतात पहिलं विघ्न आहे सोन्याचं दुसरं विघ्न आहे मानाचं या दोन विघ्नामध्ये का जो सापडला तर माऊली म्हणले वाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी जीवो तैसा उपाधी आवडे लोका 50 वर्ष मागे चला महाराष्ट्रामध्ये जरा 50 वर्ष मागे चला वारकरी संप्रदायामध्ये जेवढे जेवढे कीर्तनकार साधू संत आले त्या साधू संतांच्या जीवनामध्ये एकच होतं की हा मार्ग जो आहे हा भक्तीचा मार्ग आहे या मार्गाने पुण्य कमावता येतं आणि याच मार्गाने देवाला प्राप्त करता येतं निघाले या मार्गाने पण पुढे पुढे काल चालत चालत गेला बदलत बदलत गेला त्याच्या समोर सोनं आलं पुन्हा त्याच्या समोर मान आला पुन्हा त्याच्या समोर प्रतिष्ठा आली सेवा राहिली बाजूला आणि या दोघांनी पकडलं असं जाम पकडलं की आता सुटायला मार्ग नाहीये एवढं जाम पकडलेलं असल्यामुळे याला मध्यम वर्गीय असं म्हणावं लागेल आणि तिसरा जो वर्ग आहे श्रेष्ठ आहे त्याला अभ्यास आहे त्याला अनुभवही आहे वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठावा इतरांनी व्हावा भार माता भाडे करी भार वाहे पाठीवरी अंतरीचे सार लाभ नाही असा श्रेष्ठ वर्ग आहे की जो अभ्यास केलेला आहे ज्ञान प्राप्त आहे आणि अनुभवाची इच्छा आहे सेवितो रस वाटितो वाटितो
स्वानी का सेवी तो हर सवानी तो आनी सेवी तो हर सवानी तो आनी का सेवी तो हर सवानी तो आनी का सेवी तो हर सवानी तो आनी का चारे होना का रान भरी चारे श्रेष्ठ वर्ग आहे अभ्यास केलेला आहे पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा ले जाण फळ त्याचे अभ्यास झालेला आणि मग या मर्यादा मध्ये कीर्तन चाललेलं आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंद मनोभावे आदिवंदावे कीर्तन रंगे देवा सन्निध सुखे डोलावे प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराया आजेने करोनी अंतरे मूर्ती ठसावी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची संतांच्या घरची अशी कीर्तन मर्यादा आहे या मर्यादा प्रमाणे एक उत्तम वर्ग आहे की तो चाललेला आहे यामध्ये साधू संत मोडले जातात जगद्गुरु तुकाराम महाराज मीराबाई नरसी मेहता शांतीब्रह्म एकनाथ महाराज माऊली असे अनेक संत मंडळी हनुमानजी महाराज या तोडीचे आहे मग ते उपदेश करत असताना
तीन पद्धतीने उपदेश करतात. एक आहे मौनात्मक पद्धती आहे, मौन राहायचं आणि मौनाने उपदेश करायचा. गौतम बुद्ध ज्या वेळेला त्यांच्या कालामध्ये व्यासपीठावर येण्याच्या पहिलं हजारो लोक वाट बघत बसायचे आणि मग व्यासपीठावर महाराज आले, गौतम बुद्ध आले, सगळे लोक उठून उभा राहायचे, पुन्हा बसायचे. गौतम बुद्धाने काही करायचं नाही, फक्त कमळाचं फूल घ्यायचं आणि लोकांना दाखवायचं. बोलायचं नाही, बसायचे व्यासपीठावर अर्धा पाऊन तास, फक्त फूल हातामध्ये, डोळ्याने पाहायचं, त्या फुलाने उपदेश करायचा. याला मौनात्मक उपदेश. फुल दाखवण्याचा अर्थ आहे या कमळाच्या फुलासारखं तुम्ही जीवन जगा. फुलसी फुलसी खिली खिली, दूधसी धुली घुली, प्यार में घुली घुली, एक जिंदगी हो एक जिंदगी हो. फुलासारखं सदा प्रसन्न. फूल काय करतं? उमललेलं असलं झाडाला की सदा प्रसन्न राहत, येणाऱ्याला सुगंध देत. तसं आपल्या जवळ येणाऱ्या माणसांना कर्माचा सुगंध दिला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं केलं तर त्याचा सुगंध चंद्र सौर्य आहे तोपर्यंत जातो. माऊलीने कर्म चांगलं केलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कर्म चांगलं केलं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कर्म चांगलं केलं, जगासाठी कर्म केलं आणि त्या कर्माचा सुगंध आजपर्यंत चाललेला आहे आणि पुढे चालत राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी रूपी जो ग्रंथ कर्म आहे तो अखंड राहणार आहे. भागवत अखंड राहणार आहे, गाथा अखंड राहणार आहे. आमच्यासारखे लाखो करोडो आले आणि गेले जाणार आहेत पण कर्माचा सुगंध अखंड राहणार आहे. जो भ्रमर होऊन येईल तो सुगंध घेऊन जाईल. का कमल कंदा आणि दरदुरी नांद नुकासे एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी वेराज कलुची उरे. कमळासारखं जीवन जगायचं, कर्म लोकांनी घ्यावं असं करायचं आणि प्रेम देवाला पसंत करावं असं करायचं. दोनच गोष्टी करण्यासारख्या आहेत. कर्म लोकांना आवडेल असं करायचं, लोकांनी म्हणावं वा चांगलं कर्म आहे. कर्म लोकांनी घ्यावं, लोकांनी त्याचा आदर करावा असं करायचं आणि प्रेम देवाला करायचं. देवाने म्हणावं वा काय प्रेम केलं माझ्यावर याने. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म घोळ भंगा जाए, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. अनन्य अनन्य असं प्रेम करायचं देवावर. कमळाच्या फुलासारखं जीवन जगायचं, शुद्ध शुभ्र डाग नसलेला. कमळाचं फुलावर पाण्याचे थेंब जर टाकले तर त्या थेंबाने ते कमळाचं फूल ओलं होत नाही, जसं कोर कोरच राहतं, पाण्याला टिकू देत नाही. पद्मपत्र मिवांबसा सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जय जय जय, अलिप्त कमळ जय जय जय, अलिप्त कमळ जय जय जय. Yeah.
उपदेश असा आहे. आणि नंतर आहे क्रियात्मक उपदेश. मौनाने जमलं नाही तर क्रिया करून दाखवले. वैकुंठवासी ब्रह्मलीन हैबत बाबाने क्रिया करून दाखवले. चार पाच माणसं घेतले आणि पंढरीच्या वारीला शेडीला गेले. आणि तो आता सोळा लाखो लोक झाले की नाही. क्रिया करोनी दावेती अंगी तैसे संद जगी अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करोनी दावेती अंगी. बापाने 15 मिनिटं जर देवाची पूजा केली तर नातू पण तू जवळ येतात बसतात. बाबा काय करता? देवाची पूजा करायची असते, आंघोळ घालायची असते, फुलं व्हायची असतात, देवाचं दर्शन घ्यायचं असतं, हरिपाठ म्हणायचा असतो. पाहून 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 पोरं पण शिकतात आणि ते त्यांना आवडतं. क्रिया करोनी दावेते. पहिलं आईने मंदिरात जावं लागतं, बापाने मंदिरात जावं लागतं आणि मग नातू पण तो मंदिरात जातात. एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेवीते. एर सामान्य एर आचरती सामान्य सकळ. क्रिया करोनी दावेती अंगी. आता केवढा मोठा सोहळा झाला माऊलीचा. हा काय सोहळा आहे पाहिला ना सोहळा. अष्टमीला सुरू होतो की लगे पार 15-20 दिवस चालतो सोहळा. त्याच्यामध्ये एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली, फारच गर्दी झाली. दिंडीच्या बाहेर जास्त चालणारे लोकांची जास्त गर्दी झाली की नाही. मध्ये चालणारे थोडे राहिले आणि बाहेर जास्त झाले. हे क्रिया करोनी दावेती अंगी. आणि मग तिसरा उपदेश आहे वाणी आत्मक उपदेश. वाणीने बोललं, क्रिया करून कळालं नाही ना, मग म्हणावं लागलं आल्यानो संसारा उठा तुम्ही एक करा किंवा उठा वेग धरा. आले उठा उठा जाग्या पाठी भयाले मोठे पंढरी वाचूनी ठाकुदा खाव नाही कोठे. सांगावं लागलं आणि मग लोक जाऊ लागले. सांगतो तुमासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. वाणीने सांगत असताना सुद्धा दोन प्रकार आहे. एक प्रकार आहे आपल्या मनाला सांगणं आणि दुसरा प्रकार आहे जनाला सांगणं. आता माझ्या मना होय भगवतान. आता माझ्या मना होय भगवतान. Come on, come on, come on, come on.
याचे जान कार्य सिद्धे। आता हे माझ्या मना तू सावधान हो। पहिला साधू संतांनी आपल्या मनाला उपदेश केला आणि नंतर जनाला। आता उलट झालं, पहिलं वैकुंठवासी जोग महाराज सांगायचे की वक्त्याने करावं पाठीभर आणि सांगावं वाटीभर। आता वाटीभर बी नाही, चमच्याभर सुद्धा नाही, आता कर्ण धरणं काय नाही। आता माझ्या मना, हे माझ्या मना तू जरा सावधान हो। काओ तुकाराम महाराजांचं मन काय बेसावध होतं का? नाही, महाराजांचं मन बेसावध नव्हतं। आमचं तुमचं मन बेसावध असल्यामुळं महाराजांनी जीवाची भूमिका घेऊन सांगितलं की मनाला बेसावधानपणा येतो। चार गोष्टी जीवनामध्ये अति झाल्या की माणूस बेसावध होतं। सुखसंपत्ती, परिवार बढाये, ए सब परिहरी करी हो सेवकाये। अति 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 सुख भोगण्याची लालच लागली आणि ते मिळू लागलं कि माणूस बेसावध होतो। त्याला मधून मधून थोडं थोडं दुःख आलंच पाहिजे। कोणता माताने सांगितलं की देवा मला दुःख पाहिजे, मला सुख नको, आता ही हस्तिनापुराचं राज्य मला नको आहे, असलं तरी काय हरकत नाही, पण मला दुःख याच्यामध्ये पाहिजे। विपद संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् अपुनर्भव दर्शनम। म्हणून सुख जर जास्ती आलं तर माणूस बेसावध होतो। सुख संपत्ती, अति अति संपत्ती बिना कष्टाची आपल्या घरी आली की संभव आहे की आपण बेसावध होऊ शकतो। म्हणून दान धर्माचा मार्ग सांगितला, बाबा कितीही संपत्ती कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे। संपत्ती पाहिजे, संपत्ती विना धंदा आपलं जीवन चालत नाही। कीर्तन जरी करायचं असलं तरी संपत्ती लागतेच, तरच जीवन चालतं। पण अति संपत्ती जर आपल्यापाशी आली तर थोडं थोडं दान करत जा। कमीत कमी 10% सांगितलंय, 10% नाही करता हे जाऊ द्या, कमीत कमी 2% तरी, नाही 2% करतायत तर कमीत कमी एखादी वार्षिक पंगत तरी, नाही पंगत करतायत, कमीत कमी एका गायीचा चारा तरी आहे की नाही, कुठंतरी चारा तरी द्यावा ना, एखाद्या गायीला चारा तरी चारावा। नाही करता आलं काहीच, काहीच नाही करायचं असं नाही चालणार, काहीच करायचं नाही म्हणलं जमणार नाही, करावं लागेल। तुम्हाला जर संपत्ती येत असेल तर थोडं थोडं दान करावं लागतं। दानाशिवाय धनाची शुद्धी नाही, दानेन शुद्धी ही, दानाने शुद्धी होते। मग एवढं करत असताना, क्रिया करत असताना, आपल्या मनाला उपदेश करत असताना, मनाला पहिला आणि जनाला नंतर सांगितलेला आहे। आता माझ्या मना होई सावधान। बेसावध कधी होतं? संपत्ती जास्त आली, जर दान नाही केलं तर बेसावध होतो। सुख संपत्ती, परिवार, मोठा परिवार आहे त्याच्यामध्ये जर आपण अहंकाराने गुंतून राहिलो तर संभव आहे आपण बेसावध होऊ शकतो। सुख संपत्ती, परिवार बढाई, मोठेपणा आला तरी बेसावध होऊ शकतो। म्हणून ऐका, सुख आलं ना काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, संपत्ती आली चांगली गोष्ट आहे, परिवार बडा आहे मोठेपणा आला चांगली गोष्ट आहे, पण संताला आपल्या धर्माला आणि आपल्या नामाला आपल्या कीर्तीला सोडायचं नाही। यामध्ये जर आपण राहिलो तर आपण सावधान आहे असं समजायचं। दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही, एक आहे स्मशान आणि दुसरं आहे नारायण।
दो बातन को भूलो मत, एक स्मशान दुजो नारायण। नारायणाचं स्मरण करायचं आणि स्मशानाची आठवण ठेवायची। जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचि तुमर्हसि। आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंहासन चढ़ बैठे, कित्ते ने पहरे जंजीर। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ए किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, हम ना रहेंगे मोहब्बत रहेगी, ये दुनिया अपनी दासता कहेगी। नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सावधान आता माझ्या मना होई सावधान। सावध व्हायचं का बरं? सावध व्हायचं महाराज, कारण इथून जावं लागणार आहे। कधी जावं लागणार आहे? आपले म्हातारपण झाल्यावर जावं लागणार। म्हातारपण कधी होणार आहे? जरा कर्णमुळी सांग आली गोष्टी, मृत्यूची ते भेटी रे, मृत्यूची ते भेटी रे। आता माझ्या मनान महाराज। मरावं लागणार आहे म्हणून सावध व्हायचं। कधी मरावं लागणार आहे? शास्त्राने सांगितलं ना, शतगणीले पुढचं नाही बोलायचं, शतगणीले शंभर गणीले ना जिवेत शरद शतम, है ना। शंभर वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, शंभर वर्षानंतर जावं लागणार आहे असंय का? अरे नाही नाही तसं नाही। मग मरण येणार आहे, कधी येणार महाराज? जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, म्हातार झाल्यावर मरण येणार आहे। म्हातार झाल्यावर मरण येतं हा सर्वसामान्य नियम आहे, ठीक नाही? बरोबर आहे ना? म्हातार झाल्यावर मरण येतं हा सर्वसामान्य नियम आहे। म्हातार कधी होतं? जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी,
मृत्यूचिते भेटी जवळी आली. म्हातारं कधी होतं? चार गोष्टी जीवनात आल्या की माणूस म्हातारं व्हायला सुरुवात होतं. आपण या दिवशी म्हातारं झालो असं कोणाला तारीख सांगता येईल का? का नाही सांगता येणार? झाले नाही का? झालो ना आपण. तारीख का नाही सांगता? नाही सांगता येणार. घर कधी बांधलं तारीख सांगता येईल. लग्न कधी झालं तारीख सांगता येते. आपला जन्म कधी झाला तारीख सांगता येईल. गाडी कधी घेतली तारीख सांगता येते. हे सगळं सांगता येतं. फक्त म्हातारं आपण कधी झालो ही तारीख सांगता येत नाही. काय का? चार गोष्टी होत आहेत तारीख. पहिली म्हातारपणाची पायरी, डॉक्टरनं आपला दात इंजेक्शन देऊन काढला, हे की नाही? प्रत्येकाचा दात काढलेला असं नाही इथं. ज्या दिवशी तो दात काढला त्या दिवशी पहिली पायरी, पहिली पायरी म्हातारपणाची आली. दुसरी पायरी, डोळ्याला चष्मा लागला. तिसरी पायरी, कानाला ऐकायला येईना. चौथी पायरी आहे, कानापाशी असलेला केस पांढरा झाला. जरा कर्ण मुळी, कर्ण म्हणजे कान, त्याच्यापासली मुळी म्हणजे केस पांढरा झाला समजायचं म्हातारपण झालं. मान हो जरठपण असो पदेसा. जनक राजाने सभामध्ये आले, सिंहासनावर बसले, हातामध्ये आरसा घेतला आणि पाहिलं. पाहिल्या बरोबर मुकुट जरा झुकलेला होता, सरळ केला आणि कानाकडे पाहिलं तर कानापास असणारा केस पांढरा झाला. आपल्याही जीवनामध्ये घटना घडते की नाही? बरेच असे दशरथ आहेत की त्यांच्या डोक्यावरचा मुकुट थोडा टेढा झालेला आहे. तरी टेढा काय, खाली पडलेला मुकुट उचलून घ्यायची तयारी. रात्री दोन रात्री, दोन दोन महिने झाले तरी झाले, पण मुकुट उचलून घेऊन आपल्या डोक्यावर ठेवलाच की नाही? एवढी जल्दबाजी असते होय. किती गडबडी केल्या, काय काय केलं. पण दसराजीने आपल्या डोक्यावरचा मुकुट झोकलेला पाहिला, कानापाशी असलेला केस जो आहे तो पांढरा झालेला दिसला. लगेच गुरुजी पाशी गेले आणि गुरुजीला म्हणले, बस आता मी म्हातारं झालो आहे, मला निवृत्त व्हायचं आहे. हा मुकुट या डोक्यावर बसण्याचा लायक नाही राहिला, कारण हा झोकलेला आहे. आपला डोक्यावरचा मुकुट सरळ आहे का झोकलेला आहे कधी समजायचं? आपण बाहेरून आलो, खोकरलो, काठी वाजवली, नातू पंतू पळाले, टी व्ही बंद केली, पुस्तक हातात घेतले, सुनबाई आल्या, पाणी घ्या, समजायचं मुकुट ठीक आहे. मुकुट जरा बरा आहे. आणि आपण आलो, काठी वाजवली, खोकललो, तरी टी व्हीचा आवाज तसाच वाढलेला. पोर गर्दा करायलेले तसेच आहे. सुनबाई का आली नाही? बसल्यावर आवाज दिला, ए अरे ऐका कुणी मध्ये, मधून आवाज आला, काय म्हातारा आवाजच करताय? समजायचं मुकुट झुकलेला आहे. आता हे डोकं मुकुट ठेवण्याचा लायक नाही. आता यांच्यामध्ये येणं कमी करावं. व दोन टायमाचं जेवण, दोन ड्रेस आणि थोडा बहुत पैसा पंक्तीला वगैरे घ्यायचा आणि म्हणायचं, पोरा हो आता तुम्ही हुशार झालेले आहात, सुनबाई तुम्ही चांगल्या आहात, मला फक्त एवढं एवढं द्या, मी माझं शेतात राहतो किंवा पंढरपूरला जाऊन राहतो, भजन करतो. हुशारपणा याच्यामध्ये. मुकुट झुकू शकतो. सर्व काळ चांगले आपल्यासारखे नसतात, सर्व दिवस आपल्यासारखे नसतात. म्हातारपण आलेलं आहे. म्हातारपण आलंय ना, पुन्हा आणखी सांगतो, डगडग डगहात करू लागला, मान हलू लागली, आणि मग मज नाही हात पाय, डोळ
डोळा पडले झापड. किती सुंदर संतांनी वर्णन केलं. कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड. नाक मूक बळू लागले लाळ आणि सिंबूड. स्वाना परी गती झाली अवघे करते हाड हाड हाड. असं जर होत असेल समजायचं मुकुट झोकलेला आहे. आता मृत्यूची ते भेटे जवळ आली. मरण आता जवळ आलेलं आहे. कोणी म्हणेल वा महाराज चांगलं सांगितलं तुम्ही, आम्ही काय म्हातारे झालो नाही, आणखी आम्हाला काय घोर नाही. आता हे जसं पोरग आहे ना, याला काय चिंता आहे. 25 असे तरुण मंडळी हे समजणार की आपलं काय, आता आपल्याला काय भ्यायची गरज नाही. रात्रीच कीर्तना सांगितलं माता मरण येतं म्हातारं झाल्यावर. हा नेम आहे. सामान्य नेमाला अपवाद असतात ऐका. हा सामान्य नेम बनवला 100 वर्ष झाल्यावर मरण येणार. मरण 100 वर्ष झाल्यावर म्हातारं होणार. हा सामान्य नेम आहे. म्हातारं झाल्यावर मरण येणार. पण सामान्य नेमाला काही अपवाद असतात. न्यायालयामध्ये घटनेमध्ये सगळे नियम बनवले असताना सुद्धा त्या नियमाच्या व्यतिरिक्त आपण वागतो का नाही? प्रत्येक जण वागतो का नाही? सगळेच वागतात. याला सवडशास्त्र म्हणतात, याला अपवाद म्हणतात. तसा कलियुगामध्ये अपवाद नावाचा जो मृत्यू आहे तो नियमाच्याही पुढे गेलेला आहे. नियम आहे 100 वर्षाचा मृत्यू आयुष्य, पण 100 वी गाठत नाही. एखादा गाठतो आहे. 100 वर्ष गाठता येत नाही. अपवादाने सगळ्याचा मृत्यू होतो. मग कधी कधी जन्मता जन्मता होईल. कधी 5 वर्षाचं असताना होईल, कधी 10 वर्षाचं असताना होईल, कधी 15 वर्षाचं 25 वर्षाचं. काय सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया असा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे वळसा गा. म्हणून म्हटलं शेवटील घडी बुडता न लगे वेळ. साधावा तो काळ जवळी आला. शेवट कधी येणार आहे काही सांगता येत नाही. अपवाद मृत्यू आहे. कधीही कोणत्याही क्षणाला मरण येऊन उभा राहील. म्हणून बाबा आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्य सिंधी. सावध होऊन काय करायचं? ओम पुण्याची जाण कार्य सिद्धी. सावध होऊन काय करायचं? शेवटचं चरण. तुका मने चिंते कोळीचे देवता. तुका मने चिंते कोळीचे देवता. तुका मन चिंते कोळीचे देवता. तुका मन चिंते कोळीचे देवता. शब्द मेत्यावारावा भोवता. शब्द मेत्या शब्द मेत्या. आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना होई सावधान. शब्द नीता बरबा भूमता. शब्द आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना होई सावधान.
कुड़ेसी देवता वारा वा भोवता शब्द मिथ्या अता माझा मना होई सावधान ओम पुण्याची जान कार्य सिद्धी झालेली सेवा भगवंताच्या चरणी हनुमंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी समर्पित आहे ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे वैकुंठवासी ब्रह्मलीन जानकाबाई श्रीरामजी जाधव या माताजीच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आहे सुंदर असे कीर्तनाचं आयोजन करणारे त्यांचेच तीन सुपुत्र आहेत त्यांचं जीवन समाधानाचं शांतीचं आणि अतिशय वात्सल्याचं जीवन गेलेलं आहे